सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या साप आणि मुंगूस एक झाले आहेत, त्यामुळे गेली 40 वर्षे बाजार समिती लुटून खाल्लेल्या भ्रष्ट मंडळींना त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना केलं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गायब झाले आहेत. यामुळं सध्या भाजप पुरस्कृत सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलनं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं हिरजगणातील गणक्रमांक 7 मधील बाजार समितीचे उमेदवार श्रीमंत बंडगर यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा केला. कवठे, डोणगाव, तेलगाव, पाथरी, तिर्हे, बेलाटी आदी गावांना भेटी देऊन कॉर्नर सभा घेण्यात आल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उमेदवार श्रीमंत बंडगर यांच्यासह तालुका अध्यक्ष तसंच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रत्येक गावात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं आगमन होताच मतदारांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हलगीच्या निनादात सहकार मंत्र्यांचं जंगी स्वागत केलं. हिरज गणातील ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. या गणाकडं संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे, कारण या गणामध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सामान्य कुटुंबातील शेतकरी श्रीमंत बंडगर हे निवडणूक लढवत आहेत. नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी ही लढत पाहायला मिळत आहे. यामुळं ही निवडणूक अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गावभेट दौरा केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपली कैफियत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडली. या भागातील शेतकरी गुंडगिरी आणि दादागिरीमुळं भयभीत झाले आहेत, त्यामुळं उघड उघड फिरू शकत नाहीत. मात्र मतदान कोणाला करायचं हे शेतकरी नक्कीच दाखवून देतील. माजी आमदार दिलीप माने हे तुल्यबळ उमेदवार असले तरी त्यांचा पराभव होणारच असा दावाही येथील शेतकऱ्यांनी केला आहे. दबक्या आवाजात शेतकऱ्यांनी केलेल्या या दाव्यामुळं श्रीमंत बंडगर निवडून येणारच असं चित्र मतदारसंघात आहे. दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की बाजार समितीच्या या निवडणुकीत साप आणि मुंगूस एकत्र आले आहेत, पण त्यांची ही खेळी शेतकरी कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, कारण गेली 40 वर्षे बाजार समिती ज्यांनी लुटून खाल्ली त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी, स्वतःच हित साधणार. प्रत्येकाने काय ठरवलं, सगळे जिल्ह्यात एक घेतलेलं आहे, या बाजार समितीचं सगळे घेतलेलं आहे. त्यांनी काय करत, मला एकच वाटतंय की ही निवडणूक कशासाठी
त्याची ओळख करण्यासाठी आहे, बरोबर ना? ते सरळ सरळ करत आणि म्हणून ते सगळे सात वंश, सात वंश म्हणून सात वंशय झालेले आता, बरोबर ना? सात वंशय झालेले आणि माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती आहे. अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या राजकारणासाठी जमिनी विकून स्वतःची घरं जाळून घेतली, मात्र हेच साप मुंगूस आज एकत्र आले आहेत. त्यामुळं आपण आपल्या कल्याणासाठी एकत्र येऊन या भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवा, असं आवाहनही सुभाष देशमुख यांनी केलं. सर्व पक्षाच्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना या व्यासपीठावर आवाहन करतोय मी की ते नेत सात मोस जर एक होत असतील, सात मोस एकत्र वाईट नाही, बरोबर ना? तर मला असं वाटतंय आपण आपल्या कल्याणासाठी सर्व गावकऱ्यांनी एक व्हावा अशी माझी सर्व गावकऱ्या. आणि मला असं वाटतं की श्रीमंत रंगत सामान्य कार्यकर्ता थोडे पोटा काय झाल्यामध्ये म्हणजे सोन्याचा संशय घेऊन त्यांना आलेला माणूस नाही. ते सामान्य काय करतो, विरोध केलेला आहे, विरोध केलेला त्याचा काटा करायचा प्रयत्न केलेला आहे, तर ते जगला आहे कसं ते म्हणजे विरोध करू शकतो. जसं की आता माझ्यावर विरोध व्हायचा म्हणजे अख्खा जिल्हा माझ्यावर कशामुळं चालला, काय पाप केलं, म्हणजे शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार दिले. इकडं भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनीही सत्ताधारी भ्रष्ट मंडळींना घरी बसवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला आहे, यामुळं त्यांना जागा दाखवण्याची हीच वेळ असल्याचं सांगितलं. आज एक तुमच्यातला सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा या ठिकाणी कशासाठी उभा केला असं तर त्याला प्रतिनिधित्व कधी तर सर्वसामान्याला मिळालं पाहिजे, त्याच्या घरातला माणूस पुढे गेला पाहिजे, त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा झाली पाहिजे. आज हा मिळतो एवढं आला तर तुम्ही त्याला हात मारून कधी तर बोलून घेऊ शकता. तसं सर्वत्र माणूस निवडून आल्या तुम्हाला हात मारून बोलून घेऊ शकता सांगा. इमानदारीने सांगू आपण की कुणाला कुठल्या लेवलला जाऊन आपण काम सांगू शकतो. मला टीका करायची नाही आहे, मी टीका करण्यासाठी नाही, पण वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत कळली पाहिजे. आजपर्यंत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी आज झालेला आणि हे काय मी सांगितल्यावर तुम्हाला माहीत होत नाही. रोज तुम्ही पेपर पाहता, टिकीट पाहता, सगळ्यांना ते माहीत आहे, परंतु हे किती दिवस थोडं नक्की आपण बघत राहायचं आणि आपल्या प्रपंचावर नांदूर फिरवून घेत राहायचं. शेतकऱ्याला मतदाना अधिकार मिळाला आहे, पंचायत सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा दहा पुराला जरी कुठं जेवढ्या हिरजगणातील शेतकऱ्यांवर आजवर अन्याय अत्याचार झाला, यामुळं या भागातील शेतकरी दबावात आहेत. मात्र आता कोणालाही न घाबरता तुमच्यामधीलच एक शेतकरी निवडणूक लढवत असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मला निवडून द्यावं, असं आवाहन उमेदवार श्रीमंत बंडगर यांनी केलं. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला विचारतात आणि त्यामधून सर्वांनी बापून आग्रह झाला की बापू शेतकऱ्यांना समृद्ध करायचं असेल तर त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि योग्य भाव मिळायचा असेल तर बाजार समित्या त्या शेतकऱ्यांच्या असल्या पाहिजेत आणि या भूमिकेतूनच त्याने शेतकऱ्यांच्या बाजार समित्या जर करायच्या असतील तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जर पाठवायचे असतील तर त्याला शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. कारण आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हते म्हणून आपल्याला लुटलं गेलेलं आहे आणि हे लूट थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी निवडावा म्हणून आपण हे क्रांतिकारक निर्णय घेतला की ज्याच्या नावे 10 गुंज शेत आहे तो शेतकरी या शेतकरी तो शेतकरी बाजार समितीचा संचालक करेल आणि बाजार समितीचा तो चालवण्याचा मालक असेल म्हणून आपण हा निर्णय घेतला. जातीपातीला कशाला न बोलून करता एक
एकंदरीतच हिरज गणामधून श्रीमंत बंडगर यांना शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे श्रीमंत बंडगर निवडून येणार असा दावाही येथील शेतकरी वर्गातून केला जात आहे.